इकडे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे विनोद निकोले यांनी आज आमदारकीची शपथ घेतलेली आहे. निकोले हे डहाणू मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. त्यांच्याशी संवाद साधलाय ऋत्विक भालेकर यांनी, आपण पाहूया. मार्क्सिस्ट कम्युनिस्ट पार्टीचे विनोद निकोले जे डहाणू मधून निवडून आलेले आहेत ते आपल्यासोबत आहेत. आज आमदार म्हणून आज शपथ घेतलेली आहे आणि ह्या सगळ्या महिन्याभराच्या सत्ता थरार नाट्याकडे तुम्ही पाहताना कसं पाहता? आता निवडून आल्यानंतर हे जे सर्व घोडेबाजार चालला होता आणि हे जे तीन दिवसात आपण सर्वांनी पाहिलं जो तमाशा सर्व चालला होता, हे सर्व चालत असताना मी आमच्या मतदारसंघामध्ये आणि पालघर जिल्ह्यामध्ये सबंध ह्या परतीच्या पावसामुळे जे शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्या सर्व शेतकऱ्यांना मी संपूर्ण जिल्ह्यामध्ये फिरत होतो. हा सगळा सत्तेचा घोडेबाजार सुरू असताना कोणी प्रलोभनं दिली नाहीत, कोणी संपर्क करण्याचा प्रयत्न केला नाही, कारण प्रत्येक आमदाराची बोली लागलेली अक्षरशः. नाही, खरं म्हणजे प्रत्यक्ष मला नाही, परंतु म्हणजे काही लोकांच्या माध्यमातून माझ्यापर्यंत मेसेज वगैरे ते सांगत होते की बाबा तुम्हाला भेटायचे वगैरे. परंतु खरं म्हणजे मी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा कार्यकर्ता म्हणजे एक एमएलए आहे आणि ह्या गोष्टी कधी आम्हाला म्हणजे टचसुद्धा करू शकत नाही किंवा अशा गोष्टींना आम्ही कधी बळी पडत नाही. खरं म्हणजे सत्तेने म्हणजे प्रत्यक्ष तळागाळामध्ये काम केलेले आम्ही हे असल्यामुळे आम्हाला याची जाण आहे. कुठला दबाव कोणी आणला? नाही, दबाव आम्हाला कोणी आणू शकत नाही. माझे कार्यकर्ते हजारोच्या संख्येने माझे कार्यकर्ते ग्राउंड लेवलवर सर्व काम करतात आणि माझ्या बरोबर असतात, त्यामुळे तो प्रश्नच येत नाही. काम करताना काय उद्दिष्ट डोळ्यासमोर असतील, कशाला प्राथमिकता द्याल? उद्दिष्ट म्हणजे आता खरं म्हणजे नेहमी आम्ही रस्त्यावरच असतो, शेतकऱ्यांची आंदोलनं घेऊन, कामगारांची आंदोलनं घेऊन, आणि प्रायोरिटी अशी असेल की संबंध महाराष्ट्रामध्ये सुद्धा की जो शेतकरी आहे त्या शेतकऱ्याच्या सातबारा कोरा झाला पाहिजे, त्याची कर्ज माफी झाली पाहिजे, तसंच त्यांचं जे येणारे पीक आहे त्या पिकाला हमी भाव दिला पाहिजे, शेतकऱ्याला तारलं पाहिजे आपण, आणि हा एक आमचा हे राहणार संपूर्ण महाराष्ट्रात. तुम्ही महाविकास आघाडीसोबत असणार, भाजप युतीसोबत असणार, काय तुमचा भूमिका काय असणार सभागृहात? नाही, भाजपबरोबर तर नक्कीच आम्ही नसणार, तो प्रश्नच नाही. आणि खरं म्हणजे आता जे येणारं सरकार आहे त्याला समर्थन म्हणजे आमचा विरोध नाही आहे, परंतु विरोध नाही याचा अर्थ आमच्या काही अपेक्षाही आहेत की शेतकऱ्यांसाठी जे काही आम्ही हे करू त्याला सरकारने सहकार्य केलं पाहिजे, त्याच्यासाठी आमच्या अपेक्षा आहेत. कामगारांसाठी सुद्धा काही कायदे झाले पाहिजेत, ह्या आमच्या अपेक्षा आहेत. कॅमेरा पर्सन सचिन शिंदे सोबत ऋत्विक भालेकर, एबीपी माझा, मुंबई.